यश यश हे आपणच मिळवू शकतो. यश हे मिळवणं आपल्याच हातात असतं, हे याचं महत्व आहे. आणि हे खरंच त्यांनी इतक्या सुंदर सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. हे यश कसं मिळतं, कसं मिळवू शकतं आपण आपल्या आपल्या रोजच्या कृतीतून, कसं आपण छोट्या छोट्या गोष्टीतून सुधारणा करून यश कसं मिळवू शकतो, हे पुस्तक आपल्याला हे शिकवतं. तर हे पुस्तक मी कसं खरेदी केलं, तर माझा मुलगा जेव्हा 15 वर्षाचा होता, नववीत वगैरे होता, तेव्हा मी त्याच्या वाढदिवसाला हे पुस्तक मी आधी जस्ट नुसतं वाचलं होतं थोडं थोडस, तर मी त्याच्या वाढदिवसाला हे पुस्तक मी त्याला गिफ्ट म्हणून दिलं होतं. नंतर जेव्हा हे पुस्तक त्याला गिफ्ट दिल्यानंतर मी नीट व्यवस्थित जेव्हा मी ते वाचलं पुस्तक, हळूहळू जेव्हा मी त्याला वाचलं तेव्हा कळलं की ह्यापेक्षा चांगलं गिफ्ट अजून काही असूच शकत नाही, इतकं सुंदर हे पुस्तक आहे. आणि मी काय करायचे, मग रोजच त्याला थोडं 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 त्यातून वाचून दाखवायचे. ह्या पुस्तकात कसं आहे माहितीये का, ह्या पुस्तकात खूप छोट्या छोट्या सुंदर सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत, असे सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत, सुंदर सुंदर गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक इतकं सुंदर, अजिबात बोर होत नाही वाचताना, याचं इंटरेस्टिंग तयार केलेलं आहे. त्याच्या प्रत्येक प्रत्येक भागाचा आपल्याला उत्साह निर्माण करतो, आपल्यातील जे आहेत ते आपल्याला आता ह्या पुस्तकाचं त्यांनी कसं सांगितलंय माहिती का, हे पुस्तक आपण कुठलंही पुस्तक घेतलं की आपण काय करतो, सलग ते पुस्तक पूर्ण केल्याशिवाय आपल्याला असं चैनच पडत नसतो, आपल्याला ते पुस्तक कधी वाचून कधी संपू असं वाटतं. पण ह्या पुस्तक वाचताना सरांनी कसं सांगितलेलं आहे की हे पुस्तक तुम्ही एक सोबत नाही वाचायचं, त्याचा प्रत्येक भाग तुम्ही नीट वाचा, त्यात शेवटी कृती दिलेली आहे, तुम्ही तुमची कार्यसरणी आखा असं सांगितलेलं आहे. आणि ते त्यातून तुम्ही काय शिका, कसं करा, त्यातून तुम्ही काय शिकला, ह्यातून कुठले पॉइंट काढले, खूप सुंदररित्या हे पुस्तक सांगितलेलं आहे. आणि गोष्टी तर इतक्या सुंदर सुंदर आहेत पुस्तकाच्या. मी तुम्हाला पहिलीच एक गोष्ट सांगते, सुरुवातीलाच त्या पुस्तकाची एक गोष्ट दिलेली आहे की आणि आपल्याला ह्या गोष्टी माहीत असतात ना, म्हणजे त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत पण आहेत, पण त्या गोष्टींचा आपण कसा वापर करायचा व्यवहारात ते कळतं. तर सगळ्यात पहिलीच गोष्ट आहे त्यामध्ये की एक फुगेवाला रस्त्याच्या कडेला फुगे विकत असतो, लाल काळे निळे हिरवे सगळ्या रंगाचे फुगे असतो, आणि ते तो फुगेवाला तिथे विकत असतो ते फुगे. तर कसं असतं, तो थोड्या गर्दी झाली की तो विकायचा, मग गर्दी कमी झाली की तो एका फुग्यात ते हॅलोजन गॅस असतो ना तो भरायचा आणि ते हवेत सोडायचा, ते बघून परत मुलं यायची आणि फुगे घ्यायची. तर त्यातला एकदा एक मुलगा आला तिथे आणि त्याने त्याचं ते शर्ट ओढून विचारलं, अंकल अंकल. तर ते म्हटले काय रे बेटा, तर म्हटले अंकल आता हा लाल फुगा उडाला, मला वाटतं हा काळा फुगा पण उडेल का हवा अंकल. तर ते म्हणतात हो का नाही उडणार, काळा पण उडेल. तर ते म्हटले हा फुगा उडतो कशामुळे, त्याच्या रंगामुळे नाही उडत, तर त्याच्या अंतरंगात जे भरलेली गॅस आहे त्यामुळं हा फुगा वर जातो. तर तेच आपल्या आपल्या आयुष्यात पण आहे, हीच गोष्ट दैनंदिन आयुष्यात लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळं आपण उंचीवर उडत असतो. तर अंतरंगातील जी गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन आणि आपली मनोवृत्ती, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपला दृष्टिकोन आणि आपली मनोवृत्ती जशी असेल त्या पद्धतीने आपण वर उडत. अशा छोट्या 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 खूप गोष्टी ह्या पुस्तकात आहेत, त्यामुळे हे पुस्तक वाचायला खूप मजा येते. मी त्यात आता सांगता सांगता मी तुम्हाला गोष्टी पण सांगतच जाईल. हे पुस्तक आहे ना, आठ 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 त्याचे भाग केलेले आहेत, म्हणजे 8 भागातून डिवाइड केलेला आहे. प्रत्येक भागाला त्यांनी एक कृती दिलेली आहे, तुम्ही ह्यातनं काय शिकला त्याचे पॉइंट काढू शकता, ह्यातून तुम्हाला काय करायचंय हे सगळं काढू शकता. तर आता कसं असतं माहिती का, ह्यातले 8 भाग कुठले कुठले आहेत, तर पहिला भाग आहे महत्व दृष्टिकोनाचा, दुसरा आहे यश, तिसरा आहे प्रेरणा, चौथा आहे आत्मप्रतिष्ठा, पाचवा आहे परस्पर संबंध, परस्पर संवाद, कौशल्य आणि विकास, सहावा आहे सुप्त मन व सवयी, सातवा आहे ध्येय ठरवणे, आणि आठवा आहे नीतिमूल्य आणि दूरदृष्टी. तर पहिला आपला आता एक एक भाग बघूया. पहिला आहे ऍटिट्यूड, दृष्टिकोन. खरंच जीवनात म्हणतो ना आपण जसा चष्मा घालतो त्या प्रकारे आपल्याला सगळं दिसत असतं. तर आपल्या आपण ज्या प्रकारे विचार करू, दृष्टिकोन 2 प्रकारचा असतो, आपण एक सकारात्मक एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोनच कारणीभूत असतो. आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरा माणिक्यापेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला
पावलं पावली दिसू लागतात आणि त्या संधीचं सोनं करता येतं. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपल्याला आपल्याला काय काय फायदे होतात बघूया. काम करण्याची आवड निर्माण होते, मिळून मिसळून एकमेकांबरोबर मिळून मिसळून काम करता येतं. गुणवत्ता वाढते, निष्ठा निर्माण होते, मानसिक ताणतणाव कमी होतो, व्यक्तिमत्व प्रसन्न राहते, आपण हमेशा आनंदी राहतो व हेल्दी राहतो जर आपला दृष्टिकोन आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर. आणि हेच दृष्टिकोन नकारात्मक असेल तर काय काय प्रॉब्लेम येतात. तर आपण सारख्या तक्रारी, ज्याचा दृष्टिकोन नकारात असतो, सारख्या तक्रारी, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तक्रारी, दुःखी राहतात, रोजची कामे सुद्धा ती फार हळूहळू हळू करत राहतात. आजचं काम उद्यावर पाठवणे, तसेच अपयशाचा ज्या गोष्टीत आपल्याला अपयश त्याचा बाहेर लोकांवर म्हणजे दुसऱ्यांवर घालणे, बरेच बरेच दृष्टिकोन, आजारी असणं, सारखं सारखा कुरकुरी करण्यातच यांचा वेळ जास्त जात असतो. आणि नकारात्मक दृष्टिकोनाच्या लोकांकडनं कामं सुद्धा खूप कमी होत असतात, म्हणजे कामाचा वेग खूप कमी असतो त्यांचा. तर हे सरांनी कसं सांगितलं, सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी किंवा आपला दृष्टिकोन चांगला करण्यासाठी आपण काय काय सवयी लावू शकतो. नेहमी चांगल्या सकारात्मक बाबी शोधून काढा. कुठलीही गोष्ट तात्काळ करायला शिका, आजच्या आज तात्काळ करायला शिका. आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, ते असं जातच राहतं. आपल्याला सवय असते, शेवट आल्याशिवाय आपण त्या कामाकडे बघतच नाही. तर असं न करता आजचं काम आज करा. कृतज्ञता बाळगा. सतत शिकत राहण्याची मानसिकता ठेवा. आवश्यक गोष्टींची आवड निर्माण करा. दिवसाची सुरुवात चांगल्या चांगल्या प्रकारे चांगल्या कामाने करा व चांगल्या विचारांनी करा. आणि खूप सकारात्मकता वाढण्यास मदत होते. आपण जर दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने केली तर खरंच खूप सकारात्मक. आता एक दृष्टिकोनावर एक गोष्ट सांगते, मला आवडलेली गोष्ट सांगते, ह्याच पुस्तकातील आहे, त्यातीलच एक गोष्ट सांगते. एका रस्त्याकडल्याला एक बांधकाम चालू असतं, तिथं तीन कामगार काम करत असतात. तर एक माणूस त्याला तो म्हणतो पोटा पाण्यासाठी काम करत आहे, मी माझ्या पोटा पाण्यासाठी काम करत आहे. दुसऱ्या माणसाला विचारतात तू काय करत अस, तर तो म्हणतो मी विटा रचत आहे. मी काय करत आहे, विटा रचत आहे, किंवा एकदम ह्यानी सांगतो. तिसऱ्या माणसाला विचारलं जातं तू काय करत असत, तो म्हणतो मी एक सुंदर देऊळ बांधत आहे, मी एक सुंदर कलाकृती निर्माण करत आहे. बघा, कामं तिन्ही माणसं करत असतात पण तिघांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो आणि दृष्टिकोनाचा फरक त्या कामावर मला अवश्यच पडत असणार. फरक पडतोच ना. तुम्ही जर सुंदर मंदिर मांडत असाल तर तुमचा त्यात भावना निर्माण होते, तुम्ही ते काम चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करता. अशा प्रकारे हे दृष्टिकोनाचा खूप मोठा फरक आपल्या कामावर. त्यामुळे त्यांनी सांगितलं जर तुम्हाला यश निश्चित हवं असेल तर तुमचा दृष्टिकोन तुम्हाला सकारात्मक ठेवावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोनासाठी तुम्ही काय काय करू शकता हे सुंदर प्रकारे सरांनी सांगितलं. आता आपल्याला दुसरा जो चॅप्टर आहे यश, कुठला आहे यश, यश म्हणजे योगायोग नाही, यश म्हणजे योगायोग नाहीये. तर आपल्या दृष्टिकोनाचा परिणाम आपल्या मेहनतीचं फल असत. आपल्याला यश हे आपल्या आपल्याच हातात असत. आपल्या दृष्टिकोनाचा परिणाम असतो, आपल्या कार्याच मेहनतीचा सफल असतं ते, तरच ते आपल्याला मिळतं. ते यशाचं कसं असतं, यश मिळवण्यासाठी काय काय करू शकतो. उपयुक्त सूचना सरांनी सांगितल्या की यश मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता, ते मी तुम्हाला सांगते. जिंकण्यासाठी खेळा, पराभव टाळण्यासाठी खेळू नका. सगळ्यात महत्वाचं काय तर ते तुम्ही जिंकण्यासाठी खेळा, पराभव टाळण्यासाठी खेळू नका. दुसरं, इतरांच्या चुकांपासून शिका, त्याच त्या चुका परत परत करू नका. इतरांच्या पण ज्या चुका आहेत त्यातून पण शिका तुम्ही. चारित्र्यवान माणसांशी संबंध ठेवा, चारित्र्यवान लोकांशी संबंध ठेवा. आपल्याला जे मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती ठेवा, जे मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती ठेवा. दूरदृष्टीचा विचार करा. आपली शक्तिस्थाने ओळखणे व त्यावर काम करा.
आपली जी शक्तिस्थान, प्रत्येकाच्या आत काहीतरी काहीतरी शक्तिस्थान असतं, ते ओळखा व त्यावर नेमकं काम करा, तर यश नक्की तुम्हाला मिळेल. आणि इमानदारीने काम करा, सचोटीने काम करा, तर यश तुम्हाला नक्कीच मिळेल. तर आता एक एक स्टोरी सांगते हातीच. सॉक्रेटिसला एक माणूस जाऊन भेटतो आणि म्हणतो मला तुमच्या एवढं यश पाहिजे, मी काय करू, मी कसा प्रयत्न करू. तर ते काय म्हणतात, बरं तू उद्या ये मला नदी किनारी भेटायला ये. तर ते म्हणतात बरं चल. तो येतो दुसऱ्या दिवशी नदी किनारे, ते नदीच्या आतच असतात, पाण्यात असतात, ते त्याला आत बोलवतात. मग ते दोघं आत नदीत आत पाण्यात जातात. मग काय करतात, सॉक्रेटिस त्याचा चेहरा असतो तो पाण्यात खोल दाबतात, त्याला तो श्वास घ्यायलासाठी खूप तडफडतो, काळा निळावा लागतो, पण त्यांनी तर सोडत नाही कारण त्यांच्या अंगात शक्ती असते, त्यामुळे ते दाबून ठेवतो. आणि मग शेवटी त्याला बाहेर काढतात आणि तो एकदम जोराचा श्वास घेतो. मग त्यांनी सांगितलं, तुला सगळ्यात पाण्यात होता तेव्हा तुला सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची गरज वाटली. तर तो म्हणतो मला श्वासाची, मला हवेची गरज वाटली. तर म्हटलं तू जितका तळमळला, जितके हात पाय तू हलवलेस, तेवढा जर प्रयत्न केला तू यश मिळवण्यासाठी, तर तू निश्चितच यशस्वी होशील. तर कुठलंही यश मिळवण्यासाठी खूप मेहनत केली पाहिजे, खूप खूप प्रयत्न केले पाहिजेत, तर तुम्हाला यश निश्चितच मिळेल. अजून एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, खूप गोष्टी आहेत, मी त्यातल्या चांगल्या चांगल्या मला ज्या आवडल्या ते मी सांगत आहे. एका व्यक्तीला आयुष्यातील इतिहास तुम्हाला सांगणार आहे. या माणसाला 21व्या वर्षात खोट आली, व्यवसायात 21व्या वर्षी खोट आली. 22व्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हारला. 24व्या वर्षी परत एकदा व्यवसायात तो अपयशी ठरला. 26व्या वर्षी ऐन तरुण्यात पत्नीच्या मृत्यूचे दुःख त्याला पचवावे लागले. 27व्या वर्षी नैराश्याने तो पार खचून गेला. वयाच्या 34व्या वर्षी तो संसदीय विधिमंडळाचा निवडणूक हारला. 45व्या वर्षी तो सेनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला. 47व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष होण्याची त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. 49व्या वर्षी आणखी एकदा सेनेटवर निवडून येण्यात तो अपयशस्वी झाला. आता 52व्या वर्षी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला. हा माणूस म्हणजे अब्राहम लिंकन. तुम्ही त्याच्या अयशस्वी माणूस म्हणाल का यशस्वी माणूस म्हणाल? आपली धडपड मध्येच थांबून तो स्वस्थ बसला असता तर तो लिंकनच्या दृष्टीनं अपयश ही तात्पुरती माघार होती, तो अंतिम टप्पा नव्हता. कायम धडपडत राहिला, खूप प्रयत्न केले त्यांनी, किती अपयश आले त्याच्या वाट्याला, पण तो हरला का नाही. शेवटी तो राष्ट्राध्यक्ष झाला, राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला. ते कोण होते? आपले अब्राहम लिंकन. म्हणजे कुठल्या गोष्टीला यशाने खचून, म्हणजे अपयशाने खचून जाऊ नये आणि यशाने हुरळून पण जाऊ नये. हे पण खूप सुंदर सांगितलेलं आहे या गोष्टीत, ते यश कसं मिळवायचं, कसे प्रयत्न करायचे, कुठले पॉइंट सुंदररित्या सांगितलेलं आहे. खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने सरांनी हे सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. आता अजून एक गोष्ट आहे पुढची, प्रेरणा. प्रेरणा दोन प्रकारच्या असतात, एक बाह्य प्रेरणा, एक अंतर प्रेरणा. प्रेरणा अत्यंत शक्तिशाली असते. एखादी कृती करण्यासाठी मन वळवणे, पटवून देणं, क्रियाशील बनणं, प्रत्यक्ष कृती करण्यासाठी हे करायला लागण्यासाठी प्रेरणा होय. आपल्याला पण अंगात एक प्रेरणा लागते, कुठली तरी गोष्ट करण्यासाठी प्रेरणा लागते. आत्ताच हे मॅडमनी जे आपल्याला हे पुस्तक वाचण्याचं सांगितलं की आपल्याला हे बोलायला व्यासपीठ दिलं, त्यासाठी मी जे हे पुस्तक निवडलं होतं यश तुमच्या हातात, तर ह्या पुस्तकाला मी वाचलं होतं खूप छान पद्धतीने. पण आत्ता जेव्हा मला हे बारीक बारीक पॉइंट काढायचे होते तेव्हा मी इतकं सुंदर छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाचलं होते, तर धन्यवाद मॅडम. मी पुन्हा एकदा ह्या पुस्तकाची छान उजळणी करून मी यातनं ही समरी काढलेली आहे. तर हे सगळं ते एक प्रेरणा होती की मला बोलायचंय, मला जे व्यासपीठ मिळालं इथं बोलायचंय.
एक अशीच प्रेरणा असते, अंतर प्रेरणा बाह्य प्रेरणा। तर प्रेरणा आयुष्याला गती देणारी शक्ती असते। जर आपल्याला कुठल्या गोष्टीची प्रेरणा नसेल तर आपलं आयुष्य हे क्रियाशील होऊन जात, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची आपल्याला प्रेरणा लागत असते कायम। प्रेरणा नसेल तर आपलं आयुष्य खरंच क्रियाशील होऊन जात। प्रेरणा पण कशा असतात, बाह्य प्रेरणा कशा कशाच्या असतात, तर भीती, लाभ, कुठल्या तरी प्रकारची आपल्याला भीती वाटत असते तर त्याने आपण आता बॉस रागवेल म्हणून आपण काम करतो, किंवा आपल्याला काही आपण जर काम नाही केलं तर आपल्याला कामावरून काढून टाकतील, एक भीती असते कुठल्या तरी गोष्टीची, त्यामुळे आपण काम करतो। लाभ, आज आपण हे काम केलं तर आपल्याला हा लाभ होईल, तो लाभ होईल, सगळ्या बाह्य प्रेरणा आहेत। बक्षीस, बोनस, आपल्याला बोनस मिळेल आपण छान काम केलं तर, म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये असं काहीतरी त्यांना बक्षीस ठेवलं जातं, काम करण्याचं असं हे दिलं जातं, हे झालं प्रेरणा। ही खूप महत्वाची आहे। तर मला प्रेरणा पण आपण कशा प्रकारे घेऊ शकतो आहे का, आता मी दोन भावांची एक गोष्ट सांगते, ह्यातच ती गोष्ट आहे की दोन भाऊ असतात, त्यातील एक भाऊ अतिशय दारुडा म्हणजे पूर्ण व्यसनी झालेला असतो, आणि मग घरात भांडणं, मारामारी असा प्रकार असतो, आणि दुसरा भाऊ अतिशय चांगला असतो, एकदमच छान, म्हणजे तो एकदम चांगल्या वर्तणुकीचा, दारूला टचही न करणारा असतो। मग दोन्ही भावांना विचारलं की बाबा, मोठ्या भावाला विचारलं तू असा का म्हणजे तू असा का झालास बाबा, तुला एवढं कशाला दारूचं व्यसन लागलं? तर तो भाऊ सांगतो की काय झालं, माझे वडील हे खूप दारुडे होते, लहानपणापासून ते असेच दारू पिऊन यायचे आणि आम्हाला मारायचे, आमच्या आईला मारायचे, त्यामुळे मी दारुड झालो। मग दुसऱ्या भावाला विचारलं की तू कसा काय असा, तू एकदाही दारूला म्हणजे टच पण नाही केलेला? तर म्हणते मी लहानपणीच शपथ घेतली होती, माझ्या वडिलांना मी जेव्हा एवढं दारू पिताना किंवा एवढं मारताना, इतका त्रास देताना बघितला, तर तेव्हाच मी ठरवलं होतं की मी कधी आयुष्यात दारूला हात लावणार नाही। पण बघा, आता एकाच माणसापासून दोन मुलांनी कशी प्रेरणा घेतली, एकाने चांगली प्रेरणा घेतली आणि एकाने वाईट प्रेरणा घेतली। तर म्हणजे प्रेरणा आपण कशी घेतो त्यावर पण खूप आहे। अंतर प्रेरणा असतात, आपण कशा प्रकारे प्रेरणा घेतो, खूप छान छान गोष्टी असतात बाहेर, त्यातून आपण कशा प्रेरणा घेतो हे खूप महत्वाचं आहे। खूप सुंदररित्या यात सांगितलेलं आहे की प्रेरणा कशा काय, त्यामुळं छान आहे अशी एक गोष्ट आहे। पुढे आत्मप्रतिष्ठा, स्वाभिमान खूप महत्वाचा आहे। यश मिळवण्यासाठी स्वाभिमान असणं खूप गरजेचं आहे। आपल्याला असणारी स्वतःबद्दलची अभियानाची जाणीव म्हणजे स्वाभिमान होय। स्वाभिमान, आपण स्वतःकडे ज्या दृष्टीने पाहतो त्यानुसार आपल्या मनात आपली स्वयं प्रतिमा तयार होते। वाईट प्रेरली तर वाईटच उगवेल। आपल्याला स्वतःवर जेव्हा विश्वास वाटतो तेव्हा आपली कामगिरी उंचावते। आपण करत असलेल्या कोणत्याही गोष्टीची उंची वाढते। बघा, स्वतःवर जर विश्वास ठेवला की मी हे करू शकते तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो। स्वाभिमान खूप महत्वाचा आहे, आत्मप्रतिष्ठा खूप महत्वाची यश मिळवण्यात। तर तीच गोष्ट ह्यात सांगितलेली की आत्मप्रतिष्ठा कशी महत्वाची, काय करू शकता त्यासाठी, तुम्ही ते कसं वाढवू शकता, तो एक आपला चौथा पॉइंट होता आत्मप्रतिष्ठा। पाचवा पॉइंट आहे परस्पर संबंध, परस्पर संवाद, कौशल्य आणि विकास। सगळ्यांनाच माहितीये, तुम्ही जर एकमेकाशी छान संबंध ठेवले, परस्पर संवाद जर चांगला ठेवला, आपल्या घरातच बघा ना, आपण जर आपल्या एकमेकांशी घरातल्या सगळ्या लोकांशी जर आपला संवाद चांगला असेल, आपण गोड बोलून छान प्रकारे जर काम करत असू तर आपण सगळ्यांना आवडतो। परस्पर संबंध जर आपले चांगले असेल तर आपल्याला यश नक्कीच मिळतं कुठल्याही गोष्टीत। घरातलं वातावरण छान राहतं, आपल्या कार्यक्रमात किंवा कुठल्याही कार्यक्रमाची योजना आखण्यात आपल्याला खूप मदत मिळते, किंवा आपल्या व्यवसायात सुद्धा जर आपल्या कामगारांशी, आपल्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांशी जर आपले संबंध, आपले संवाद हे जर दोन्ही चांगले असतील तर नक्कीच आपल्याला यश मिळतं। लोकांकडून गोड बोलून हवं तसं काम करून घेता येणं हीच माझ्या मते जगातील सर्व सर्वश्रेष्ठ क्षमता आहे।
प्रसन्न आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे यशस्वी माणूस वेगळा उठून दिसतात, इतरांकडून ती चांगली सहकार्य मिळू शकतात. माणसाचा दृष्टिकोन, वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव याचा मिलाप म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. प्रसन्न व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडत असत, जर चांगला असेल तरच ते सगळ्यांना आवडेल. त्यासाठी आपण खूप मेहनत घेऊन परस्पर संबंध चांगले ठेवून, परस्पर संवाद जर चांगला ठेवला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. आयुष्य एक प्रतिध्वनी आहे. म्हणजे कसं असतं बघा, तुम्ही आता कसं बोलाल तेच आपल्याला परत मिळत असतं. आयुष्य एक प्रतिध्वनी आहे, ह्यात एक सुंदर गोष्ट सांगितलेली. एक लहान मुलगा आपल्या आईवर चिडून एका टेकडीवर जातो आणि तिथं जोरात बोलतो, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस, जोर जोरात बोलतो. तर त्या पठारावर पुन्हा आवाज येतो, मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. तो मुलगा एकदम घाबरतो, परत पळत पळत घरी येतो आणि आईला सांगतो, आई तिथं एक वाईट मुलगा आहे, तो मला सांगतोय की मला तू आवडत नाहीस, मला तू आवडत नाहीस. तर त्याची आई म्हणते, तू पुन्हा जा तिथे आणि सांग मला तू खूप आवडतोस. तर तो तिथं जातो आणि सांगतो, मला तू खूप आवडतोस, मला तू खूप आवडतोस. तो प्रतिध्वनी पुन्हा येतो की मला तू खूप आवडतोस, मला तू खूप आवडतोस. हे असंच आयुष्यात आहे, आपण जसे बोलू तसेच आपल्याला आपल्याला आवाज येत राहणार. जग जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही, तर आपण जसे आहोत तसं दिसत. खरंच आहे, आपण जसे आहोत तसेच आपल्याला हे जग दिसत. जग जसं आहे तसं आपल्याला कधीच दिसत नसतं, आपण जसे आहोत तसेच आपल्याला जग दिसत. खूप छान छान सुंदर सुंदर वाक्य आहेत पुस्तकात. मी काही बरे खूप काढू शकले असते, पण आपल्याला आपल्या वेळेचा पण आहे, त्यामुळे तुम्ही नक्की नक्की हे पुस्तक वाचलं असेल तर पुन्हा वाचलं, मला खूप मजा आली पुन्हा वाचण्यात पण, तर नक्की वाचा. आणि मी तर म्हणते प्रत्येकाने, म्हणजे महिला असो पुरुष असो, आपण आता ह्या वयातल्या महिला असो, त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचल्याने आपल्या बऱ्याच कार्यक्षमता आपली सुधारेल, आपल्या घरातील दैनंदिन कामात सुद्धा आपल्याला खूप मदत होईल. आणि जे व्यवसाय करतात त्यांना तर प्रचंड यातनं फायदा होईल, आणि मुलांसाठी पण खूप छान पुस्तक आहे. पुढचा आपला सहावा पॉइंट आहे सप्रमाण आणि सवय. चांगली सवय जोपासणं हे शेती नांगरण्यासारखं आहे. सवयीने ती गोष्ट आपोआपच आपल्याकडून घडून लागते. आता सुरुवातीला आपण जेव्हा सायकल चालवायला शिकतो तेव्हा आपण हळूहळू चालवतो, त्यात पडतो धडतो, पण जेव्हा ती आपल्याला सवय लागते, आपण जेव्हा चालवतो जातो सवय लागते, तेव्हा आपण त्यात एक्सपर्ट बनत जातो. ती गोष्ट आपण एकदम बिंदास करायला चालू करतो, ती सवयीने होते. कारण ती आपल्याला सारखी सारखी सवय. आता स्वयंपाक बनायला जर समजा आपल्या लेडीज आवडत काही असेल, स्वयंपाक बनायला आपल्याला सांगितलं तर आपण किती इझिली बनवतो कुठली पण गोष्ट. आणि हेच नवीन काय बनवायचं असेल तर आपण थोडस त्याला हे करतो. ही सवय जी लहानपणापासून सवय लावली आपण चांगली सवय, तर नक्कीच आपल्याला त्याचं रूपांतर खूप चांगल्या गोष्टीत होतं आणि आपल्याला यश. आता सुप्त मन हे एक बागेसारखं असत, त्याला चांगलं वाईट काहीच कळत नाही. त्यात तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. म्हणजे सांगते तुम्हाला एक, आता वा एक जागा आहे, ती एकदम ओसाड जागा आहे. तिथं जर तुम्ही चांगली चांगली फुलं झाडं लावली, चांगल्या चांगल्या, तर तिथे फळाची झाडं लावली तर हमखास तिथे फळं फुलं खूप सुंदर ती बाग तयार होणार आहे. आणि हेच जर त्या बागेत तुम्ही जर काटेरी वृक्ष लावले, निगेटिव्ह काही काही खराब झाडं लावली नुसती, नाही तर असंच बाग पडून दिली तर काय होणार आहे, तर ते तसंच पडून राहणार आहे किंवा ते खराब दिसणार आहे. तसंच आपलं सुप्त मन असतं. आपल्या सुप्त मनाकडे 90% शक्ती असते. आपल्या हे जे आपले मन आहे आणि हे सुप्त मन, असे दोन मन असतात आपल्या, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड. तर सबकॉन्शियस माइंडकडे 90% शक्ती असते आणि आपल्या कॉन्शियस माइंडकडे फक्त 10% शक्ती असते. ह्या सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट खरं खोटं काहीच कळत नसतं. तर त्यासाठी आपण त्यात जे चांगले पॉझिटिव्ह थॉट्स पेरत असतो, त्यात जे जे पॉझिटिव्ह थॉट्स पेरले जातात त्यातून आपल्याला खूप शक्ती मिळते.
आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होण्यात खूप मदत होते. जे आपण छान छान बोलून सुप्त मनची शक्ती कधी असते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर सुप्त मनाची पॉवर खूप जास्त असते आणि रात्री झोपताना कधी पण पॉझिटिव्हच बोला, चांगलंच विचार करा, चांगला विचार करूनच उठायचं. 5 मिनिट त्या बेडवर बसून चांगला विचार करूनच उठायचं आणि रात्री झोपताना सुद्धा कंपल्सरी चांगले चांगले विचार करून धन्यवाद ग्रॅटिट्यूड करूनच झोपायचं. तर रात्रभर आपल्या मेंदूमध्ये हे चांगले विचारच चालू राहतात आणि आपली शक्ती आंतरिक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तर सुप्त मनाकडे खूप पॉवर असते. तर आणि सुप्त मनात जर तुम्ही चांगलं वाईट पेरलं तर ते वाईटच उघडलं. तर नक्की नक्की सुप्त मनात तुम्ही चांगले चांगले थॉट्स पेरा व चांगलंच उघडेल. आता चांगल्या सवयी लावायला 21 दिवसाचा कालावधी असतो. तुम्ही जर ती गोष्ट लागोपाठ 21 दिवस केली, न चुकता 21 दिवस केली की ती तुमच्या अंगवळणी पडते आणि तुम्ही ती गोष्ट कंटिन्यू करू लागता म्हणजे ती तुम्हाला सवय लागून जाते. आता एक जस्ट उदाहरण सांगते. आपल्याला डॉक्टर सांगत असतात की रात्री कंपल्सरी झोपताना ब्रश करा ब्रश करा. सुरुवातीला मुलांना खूप कंटाळा येतो ते करायचा, पण तुम्ही जर 21 दिवस जर त्यांच्या माग रेग्युलर थोडे दिवस जर लागला की ब्रश करायचं करूनच झोपायचं ते करावं लागतं, मेहनत घेतली तर मुलं कधीही इथून पुढे तुम्हाला सांगते की ते ब्रश केल्याशिवाय झोपतच नाही. इतकी शक्ती असते आपल्या शिकवण्या. 21 दिवस फक्त तो आपल्याला कुठल्याही गोष्टीची मेहनत घ्यावी लागते, त्यानंतर ती आपल्याला त्याची सवय लागून जाते. तर कुठल्याही गोष्टीची सवय लागण्यासाठी 21 दिवसाचा कालावधीच आखायचा आहे. छान कप्पा की मला ह्या सवय लावायच्या, त्या 21 दिवस कंपल्सरी केल्या की ती अंगवळणीच पडणार आणि आपल्याला तिची सवय लागून जाणार आहे. तर ही सवय लागण्याचे हे असतात. आता ध्येय ठरवणे, पुढचा पॉइंट आहे आपला ध्येय ठरवणे. आपल्याला कुठं जायचं आहे हेच माहीत नसेल तर कोणत्याही रस्त्याला आपण जाऊ शकतो, मग कुठेही भरकटत बसू. आपलं जर ध्येयच निश्चित नसेल तर आपल्याला कसं यश मिळेल. जर आता आपण रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टेशनवर गेलो तर आपण तिकीट मागण्यासाठी पण आपल्याला एक कुठलं तर गाव आपल्या डोक्यात असतं ना, मला इथं जायचंय तिथं जायचं, तसं असतं. आपलं एक ध्येय जर निश्चित केलं आपण तर आपण आयुष्यात ते ध्येय हासिल करण्यासाठी आपण मेहनत करू, त्याच्या मागे आपण प्रयत्न करू. ह्यासाठी ध्येय कधी पण निश्चितच ठेवावं लागतं. तर ध्येय निश्चित असणं ठरवणे खूप जरुरी आहे. जीवनात ध्येय नसेल तर आपलं आयुष्य पण असं भरकटच जाईल, त्यासाठी ध्येय असणं खूप गरजेचं आहे. तर ते पण खूप छान रित्या सांगितलेलं आहे पुस्तकात की ध्येय ठरवणं का गरजेचं आहे, त्यामुळे किती फायदे होऊ शकतात, ध्येय नसेल तर किती नुकसान होऊ शकतात. खूप सुंदर पद्धतीने त्यात सांगितलेलं ते ध्येय तुम्ही कसे ठरवू शकता, ते ठरवण्याचे मार्ग सांगितलेले आहेत. पुढचं आहे नीतिमूल्य आणि दूरदृष्टी. नीतिमूल्य खूप महत्वाची आहेत जीवनात. आपण उत्कृष्ट ते का साध्य करू शकत नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे दूरदृष्टीचा अभाव किंवा दूरदृष्टीचा मर्यादित आवाका. जर आपली दूरदृष्टी हवी, प्रत्येक कार्यात आपल्याला दूरदृष्टी हवी की हे केल्याने पुढे आयुष्यात काय फायदा होईल किंवा पुढे ह्याचा काय फायदा होईल. नुसतं जर आता आपण आता समजा तुम्हाला एक सांगते की आपल्याला जर समजा कुठली सवय असेल तर त्या दूर वाईट सवय असतेच की प्रत्येकाला कुठली ना कुठली वाईट, उशिरा उठण्याची, व्यायाम न करण्याची किंवा गोड खाण्याची वाईट सवय असतात. पण ह्या गोष्टीचा पुढे जाऊन आपल्याला काय तोटा होईल हे नक्की दूरदृष्टी ठेवली पाहिजे आपल्याला, तरच आपण आता त्याची चांगली सवय लावू. आणि नीतिमूल्य, जर नीतिमूल्य चांगली नसतील तर कामात यश हे खूप थोड्या वेळासाठी ते मिळतं. जर चांगली असतील नीतिमूल्य तर ते यश आपल्याला कायम स्वरूपीच मिळतं, भले आता कमी मिळत पण आयुष्यात ते यश मोठं असू शकत. तर पुन्हा एकदा सांगते पुस्तकाची समरी, एक सांगते शेवटी की लक्षात ठेवा सफल यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते त्या गोष्टी वेगळ्या प्रकारेच करतात. सफल लोक
यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. तर हे पुस्तक आहे, हे असं पुस्तक आहे यश तुमच्या हातात. तर नक्की तुम्ही हे घ्या, हे वाचा, अतिशय सुंदर पुस्तक आहे, मला आवडलं. मी प्रयत्न केला हे समरी थोड्या ह्याच्यात सांगण्याचा, आणि माझा हा पहिला प्रयत्न होता. मला खूप आवडेल पुन्हा दुसरं पुस्तक वाचून दाखवण्यात. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप छान संगीता मॅडम, मस्त सांगितलं तुम्ही. आणि महत्वाचं माझा उद्देश हाच आहे की निदान एका व्यक्तीने काही उद्दिष्टांनी पुस्तकाचं सांगायचंय म्हणून ऍक्सेप्ट करणं जास्त महत्वाचं आहे. कारण आपण वाचतो पण त्या पुस्तकातनं आयुष्यात वापर कसा करून घेतो हे सांगणं खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात बदल कसा झाला ते पुस्तक वाचून. तर तुम्ही छान तयारी केली होती, वाक्य लिहून काढली होती आणि परत सांगायचं म्हणून एकदा ते विनवलं स्वतःमध्ये. हे अपेक्षित आहेच आहे. पुस्तक खूप छान आहे, माझ्या वडिलांनी मला गिफ्ट दिलेलं आहे पण अजून वाचलेलं नाही. मी ते माझे वडील मला सारखे म्हणत असतात, अगते वाच अगते वाच. तुम्ही तर इतक्या यशस्वी आहात, तुमच्या तर हे सगळे आहेतच गुण. नाही आहेत पण का माहिती मला ते वाचवलं नाही. पण आता सुट्टी लागल्यावर वाचेल. बरीच वर्ष झाले त्यांनी मला दिलंय. पण त्यातलं पहिलं तुम्ही जे उदाहरण सांगितलं ते माझं खूप आवडीचं उदाहरण आहे. अर्थात पुस्तकातून नव्हतं वाचलं मी, माझ्या भाषणात ते नेहमी असायचं. ही कथा परिचित आहे फुगेवाल्याची. आता लेखकाने ती मूव्ह केली आहे, त्याची ओरिजिनल नाही आहे ती. तर मी माझ्या भाषणात नेहमी मुलांना सांगायची बघा काय पुस्तक वाचायला, खूप सुंदर सुंदर गोष्टी रूपाने सांगितलेल्या आहेत, छोटी छोटी उदाहरणं, गोष्टी खूप साऱ्या आहेत. म्हणजे व्हॉट मेक्स अल्टिट्यूड इन आवर लाईफ, इट्स नॉट द अल्टिट्यूड व्हॉट इज डिसाइडेड इन आवर लाईफ, इट इज ऍटिट्यूड. आणि मग मी ऍटिट्यूड वर बोलायचे की ऍटिट्यूड कसं जीवनात यशस्वी आपल्याला बनवून द्यायचं. तर हे खूप छान सांगितलं तुम्ही, धन्यवाद तुम्हाला. आता मी एक हे जे वाचतीये चाहूल अज्ञाताची कविता, ती त्याच रिलेटेड वाचतीये की जे मॅडमनी सांगितलं म्हणून, जे मी नेहमीच सांगत असते. पण मला अभिमान वाटतो हे पुस्तक वाचताना की हे पुस्तकही जे दिलंय माझ्या हातात ते पण मी प्रथमच घेतले. हे सांगायच्या हेतून की या पुस्तकातलं माझ्याकडनंही वाचन होईल वाचनाच्या निमित्ताने. कारण जरी माझ्या बहिणीच्या मिस्टरने दिले तरी अजूनही माझा योग आला नव्हता ते उघडण्याचा वाचण्याचा. पण या कार्यक्रमाच्या निमित्तानेच मी ते उघडले आणि एकदम अफलातून पुस्तक आहे हे. तर आता योगाबद्दल वाचते, योग बद्दल काय लिहिलंय त्यांनी. योग म्हणजे काय? योग म्हणजे संयोग. ओळीनी नाही वाचत, जे मला आता रिलेटेड आहे तेच वाचते. योग मन आणि शरीर यांचा संयोग, जीवात्मा आणि शिवात्मा, जीवात्मा आणि शिवात्मा यांचे मिलन, मानव आणि परमेश्वर यांची जोड. परंतु ही केवळ सोयीस्कर कल्पना. म्हणजे पातंजलीनी जे म्हटलंय त्यावेळेला, मी शैला जे मॅडमना म्हटलो की मी ऍक्सेप्ट करत नाही त्यांनी ईश्वराचं जे तिथे रूपक दिलंय किंवा उल्लेख केलाय, ते तसा अर्थ नाहीये. आपण तो अर्थ घेतो ईश्वर वगैरे, तसं काही नाहीये, त्याच्याही पलीकडचं आहे. तर इथे त्यांनी तेच म्हटलंय, परंतु ही आहे केवळ सोयीस्कर कल्पना मन बुद्धी विचारांची. तर पुन्हा पुन्हा तेच येतं, मन बुद्धी विचार याच्यावरच येतो. समजतो आपण योग एक साधन, समजतो आपण योग एक साधन परमेश्वराशी संयोग करण्यासाठी, परंतु नसतो हा संयोग कधीच कुणाशी. आवश्यक आहे केवळ जुळणे एकत्र, आवश्यक आहे केवळ जुळणे एकत्र समग्र जीवन शक्तीचे, जी आहे सध्या विभागलेली तुकड्या तुकड्यात आणि विखुरलेली इतस्तहा. सहस्त्रावधी संघर्षमय इच्छा भावना वासनादी आसक्तीच्या प्रवाहात. म्हणजे पुन्हा पुन्हा इथे सुद्धा म्हटलेलं आहे की मन बुद्धी विचार हेच सगळं जीवनाचं सार्थक आहे. आणि यांचं पण आता उद्या याच्या पुढचंच वाचते मी, म्हणजे खरं अर्थाने कळेल ते.
पुन्हा यांनी मन शक्तीकडेच नेलेलं आहे आणि या पॅरेग्राफ नुसार असं येतं की आपणच विखरून टाकतो आपली जीवन एनर्जी, जीवनाची सगळी सामग्री म्हणा किंवा शक्ती म्हणा, आणि आपणच विखरून उद्ध्वस्त होतो आपणच आपल्याला, आपल्याच विचारांनी, आपल्याच भावनांनी, आपल्याच फिलिंगनी. तर हे सगळं आपल्यामध्येच आपण जर डोकवायला लागलो तर हे सगळं एकत्र बांधलं जातं, योग्य ठिकाणी बांधलं जातं आणि मग परिवर्तन आपोआपच व्हायला लागतं. आपल्या बुद्धीचं परिवर्तन होतं, विचारांचं परिवर्तन होतं, आचरणचं परिवर्तन होतं असं म्हणणं आहे. उद्या पुढचं वाचूयात. तर सगळ्यांचे धन्यवाद. 39 लोकच आहेत फक्त आणि तेवढ्यांनाच वाटतं, बाकीचे रेकॉर्डिंग ऐकत असतील. तर धन्यवाद संगीता मॅडम, तुम्हाला नक्कीच चान्स मिळेल. आपल्याला हा कार्यक्रम कंटिन्यू ठेवायचा आहे, जे जे आहे त्यांनी तयार करून ठेवा, एखादं पुस्तक त्या निमित्ताने वाचा. नाही नाही नक्की मॅडम, खरंच मी सांगितलं पुस्तक मी बारकाईने वाचली यावेळेस. नाही तुम्हाला मला समरी काढायची होती, त्या निमित्ताने एक पुस्तक वाचा, त्या निमित्ताने सारांश वाक्य काढा. माझ्या हातात एक सुंदर पुस्तक आलंय, तेही मला असं झाले कधी एकदा मी वाचेल, इतकं सुंदर पुस्तक आहे ते. एक एक वाक्य वाक्य त्याच्यात छान लिहिलेली. तर असं एखादं पुस्तक निवडा, वाचा, त्याचं मनचिंतन करा, वाक्य लिहा आणि जरूर या कार्यक्रमाला जोडा. आपण जानेवारीत एक महिनाभर करायचा प्रयत्न करू, जानेवारी नाही तर अजून जमेल तेव्हा, पण आहे तो वीक. सगळ्यांनी त्याला इंटरेस्ट दाखवा. अमृता मॅडम कडे नाव द्या. अमृता मॅडम मुझे आपको ये बोलना है, रिक्वेस्ट आपको वन्स मोर आ रहे हैं आपके बुक को. अमृता मॅडम आपके बुक को वन्स मोर आ रहे है. क्योंकि कैंसर पेशेंट भी बहुत है. क्या हुआ उस दिन रिकॉर्डिंग का थोड़ा आधा ही हुआ. हाँ 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 मैं भी भूल गई थी रिकॉर्ड करने के लिए. कीजिए ओके मैम. ओके फाइल चैट बॉक्स मध्ये आले जरा वाचता का, चैट मध्ये काय म्हणणं आहे, कोणतं पुस्तक आहे मॅडम. सुजाता मॅडम कुठल्या पुस्तकाचं बोलताय तुम्ही, आता आत्ताच्या पुस्तकाचं बोलताय का. पत्रक टाकले ना ब्राउचर, बघा ना ग्रुपवर. सुजाता मॅडम कोणतं पुस्तक घेणार आहे मॅडम. मी हा अच्छा ते पुस्तक, त्या पुस्तकाचं नाव नाही, काहीतरी यशस्वी जीवनाबद्दल आहे ते. एक मिनिट थांबा, इथेच आहे. यश तुमच्या हातात ध्यानाच्या पलीकडे ना. नाही 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 ते नाही, तसं ध्यानाचं नाही. ते पुस्तक काय झालं मी सांगते, कसे योग असतात बघा. काही काही गोष्टी जीवनात खूप बारीक सारीक होतात पण खूप इंटेन्शन होतात. या पुस्तकाचं नाव आहे, नावच मला सापडत नव्हतं दोन दिवस, पण काल मला ते सापडलं कारण लॅब असिस्टंटच्या टेबलवर सहज दिसलं. यशस्वी जीवन नाव आहे, अगदी छोटस पुस्तक आहे. स्वामी शिवानंद सरस्वती यांचं आहे. तर हे स्वामी शिवानंद सरस्वतींची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत आणि ते आध्यात्मिक गुरु, प्रचंड हायर लेवलचे आहेत. स्वतः डॉक्टर आहेत हे, आणि डॉक्टर असूनही ते कसे अध्यात्माकडे वळाले आणि त्यांना कसा सगळा गाभा सापडला आणि नंतर ह्यांनी प्रचंड मोठ्या मोठ्या संस्था काढल्यात, खूप पुस्तकं लिहिलेली आहेत ह्यांनी अध्यात्मातली. तर मला हे ऑथर माहिती होते आणि मग मला हे दिसल्या दिसल्या लॅब असिस्टंटच्या टेबलवर मी लगेच उचललं ते. आणि एक एक वाक्य म्हणजे सगळं आपण जे ध्यान धारणा करतोय आणि जीवन आहे आपलं त्याचे सगळी अमूल्य वाक्य आहे त्याच्यात. श्री स्वामी शिवानंद ऋषिकेत, कारण शिवानंद स्वामी, स्वामी शिवानंद सरस्वती हे नाव तर बऱ्याच जणांनी घेतलंय पण ही ऋषिकेशचे ओरिजिनल आहेत. तर त्यांचं अनुवाद केलेला आहे भगवान नाईक यांनी. तर वाचूयात हे पुस्तक मी घेणार आहे कारण माझं त्यानिमित्ताने हे होईल वाचन, बघूयात. पुस्तकं खूप आहेत माझ्याकडे छान छान, जसं ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय मी वाळिंबेंचा म्हटला, जसं माझं हे तुम्हाला सांगितलं आपल्याला जे कुंडलिनी होती ध्यान धारणेतलं काय काय होतंय त्याचे सगळे डिटेल्स आहेत. ते पुस्तक घ्यायचे आपल्याला, शिक्षकतीचा विलास मुक्तानंद स्वामींचे. तर त्याच्यामध्ये भयंकर बारीक सारीक वर्णन आहेत की चित्शक्तीचा विलास म्हणजे ध्यानाला बसल्यावर काय काय शक्ती जागृत होतात. आज मी नागपूरच्या एका मॅडमचा फोन होता मगाशी, तर
त्यांचा मेसेजेस इतका सुंदर आलाय की प्रत्येक क्षण प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य तुमच्या जीवनात बदल करतोय. आणि त्यांना आता इंडिकेशन यायला लागलेत, आता कोण काय म्हणणार आहे. तर परवा ऍक्सिडेंट त्यांना सूचित झालं आणि त्या वाक्यात मागच्या मिस्टरांच्या ऍक्सिडेंट म्हणणं वाचत होत त्यांना बरेच इंडिकेशन होते. मॅडम आठवत तुम्ही असाल तर नक्की उद्या वगैरे तुम्ही हे करा, तुमचा अनुभव शेअर करा. मी त्यांना उद्या सोनोग्राफी करायची सांगितली आहे, मी वाट बघती त्यांच्या सोनोग्राफीचा रिझल्ट काय येतोय. आहेत का बघते मॅडम थांबा. मी आहे मॅम. बोला की अनुभव जरा. काय मॅम? थोडेसे ध्यानात ना काय काय नाही तर सकाळी बोला. सगळ्यात महत्वाचं तर सकाळी बोलेल मॅम. ऍक्च्युली तुम्हीच माझे देवदूत आणि माझे गुरु असतात. जास्त असतात सकाळी. हा आणि सोनोग्राफी आल्यावरच बोला परवा उद्या. नक्की सोनोग्राफी आल्यावर बोलते. सगळ्यांना मी एकच सांगते, तुम्ही पुस्तकाला येत आहे पण ध्यानाला या. खूप अद्भुत चक्र ध्यानाचे रिझल्ट यायला लागलेत बाहेर. मस्त होत आहेत परिणाम. चक्रध्यान चुकू नका, पॉवरफुल आहे. आपण ठीक झालं तर ठीक आहे. धन्यवाद अमृता मॅडम. धन्यवाद. थँक्यू मॅम. प्रोग्राम योगाचा धन्यवाद. धन्यवाद. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे पुस्तक वाचन त्यांनी अमृता मॅडमना कळवून टाका. पुढच्या कार्यक्रमात हॅलो मॅम. हा सांगितलं सांगितलं. अमृता मॅडम एक मिनिट. अमृता मॅडम रेकॉर्डिंग बंद कीजिए, नाही तो वेस्ट हो जाएगा. सुबह का नहीं मैं कर पाई. ओके मॅम. करना पड़ेगा.